ब्रेकिंग न्यूज आहे पालघर वरून। या ठिकाणी पालघर डहाणू मधील सोगावे इथं बिबट्या दिसून आलेला आहे, तर त्यामुळे स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि स्थानिकांनी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्याला पकडण्याचं शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी वन विभागाकडून सुरू झालेले आहेत। तर स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, आपण पाहू शकतो बिबट्या इथं आढळून आलेला आहे। पालघर डहाणू इथल्या सोगाव मध्ये हा बिबट्या आढळून आलेला आहे, तर हा फोटो आपण पाहू शकतो, याच्यामध्ये बिबट्या आपल्याला दिसून येतोय। आणि त्यानंतर मात्र स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि हा बिबट्या आढळून आल्यानंतर स्थानिकांनी वन विभागाला पाचारण केलंय आणि वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। तर एक ब्रेकिंग न्यूज आहे पालघर वरून, या ठिकाणी पालघर डहाणू सोगावे इथं बिबट्या आढळून आलेला आहे, त्याचा फोटो देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर यानंतर मात्र स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, बिबट्याची दहशत आहे स्थानिकांमध्ये आणि आता या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं प्रयत्न सुरू केलेले आहेत। तर डहाणू मधील ही घटना आहे, या ठिकाणी एक बिबट्या आपल्याला दिसून येतोय, त्याचा फोटो देखील या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे। तर बिबट्या इथं फिरताना दिसतोय आणि त्यानंतर इथले जे नागरिक आहेत स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये मात्र दहशत पसरलेली आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा बिबट्या इथं खुलेआम फिरताना दिसतोय आणि याचा फोटो देखील आपल्या समोर आलेला आहे। तर हा बिबट्या आढळून आल्यानंतर मात्र इथं जे स्थानिक आहेत ज्यांनी या बिबट्याला पाहिलंय त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशत पसरलेली आहे इथल्या स्थानिकांमध्ये आणि त्यानंतर इथं वन विभागाला पाचारण करण्यात आलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल, काय सांगाल, डहाणू मधील सोगावे इथं बिबट्या आढळून आलेला आहे आणि सध्या त्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करतोय, काय अपडेट्स मिळत आहेत याविषयी? नक्कीच, फरा सकाळी 7:30 ते 8 सुमारास हा बिबट्या आहे तो गावकऱ्यांच्या निदर्शनास आला, त्यानंतर तातडीने गावकऱ्यांनी जे आहे ते महसूल विभाग असेल किंवा मग फॉरेस्ट असेल किंवा मग पोलीस प्रशासन असेल यांना तातडीने माहिती देऊन जे कर्मचारी आहेत वन विभागाचे ते सध्या या जागी पोहोचलेले आहेत। मात्र त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही, त्याच्यामुळे एकूणच सकाळपासूनच गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि जे या सोगवे गावाच्या आजूबाजूला जो मोठा जंगल आहे त्याच्यात जर बिबट्या पळून गेला तर पुन्हा रात्री किंवा उद्या वगैरे असं जे स्थानिक आहेत त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्याच्यामुळे अजूनही महसूल विभाग असेल किंवा मग जे फॉरेस्ट विभाग आहे ते इथे या बिबट्याला पकडण्याची शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खरा नक्कीच राहुल, तर हा जो बिबट्या आहे तो नेमका कोणत्या वेळी दिसून आलाय आणि कोणत्या स्थानी दिसून आलेला आहे हा बिबट्या? एकूणच साधारण 7:30 सुमारापासून हा बिबट्या जो आहे तो एकाच ठिकाणी आहे, पाणी पिण्यासाठी आला असल्याची माहिती जी आहे ती स्थानिक गावकरी जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी दिलेली आहे। मात्र अजूनही बिबट्या जो आहे तो त्याच ठिकाणी मात्र जंगल आहे आणि जे झाडं झुडपं आहेत त्याच्यामुळे एकूणच या बिबट्याला पकडण्यात अजूनही प्रशासनाला यश आलेलं नाहीये। नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर या ठिकाणी जंगलामध्ये हा बिबट्या बसलेला आहे, तो फिरताना दिसतोय, मात्र त्याला पकडण्यात अजूनही वन विभागाला यश आलेलं नाहीये।